ಒಬ್ಬರೇ ಕಾಕ ಅವ್ರ ನಮಸ್ಕಾರ. ಅರೆ ಏ ಕೈಲಾಸ ಕಾ ಅಂತ काय म्हणतो लय दिवसानंतर आला गडा इकडे गावाकडं. काय राहणं गिन आहे कुठं सध्या तू आता? हो आता नागपूरला राहतो, मोठ्या कंपनीत आहे, चांगला जॉब दी बे, पगार चांगला आहे. आता काय गावाकडे येऊन करता, बरं आहे आपलं तिकडंच. हो का? वा 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 वा, चांगलं आहे रे पोरा, चांगलं आहे. मस्त मायबापाचं नाव रोशन केलं यार तू, मस्त जॉबवर गिबवर लागला तर. हो नाही ते तर आहे. बरं तुमचं काय चालू आहे मग आता सध्या? आमचं काय बाबा चालू आहे, शेती पाणी चालू आहे आमचं. हो का? काय लावलं मग शेतात गीतात काय लावलं सध्या? का सध्या काय नाही, सोयाबीन आणि तुरच लावली. काय लावणार आहे दुसरं? अहो काय पडलं त्या सोयाबीन आणि तुरी कशा रे, काय त्या शेतातच काही परवडलं नाही आजकाल. हो पण आता करतं काय पोरा, आमच्याकडे शेतीशिवाय दुसरा काही जोडधंदा पण नाही. जे आहे ते सगळं शेतीवरच आहे. शेती आता पोटा पाण्यासाठी करावंच लागते शेती. अहो काय काका, ते सोयाबीन गी बन लावायला तरी पुरते का? 10-15 वर्ष आधी जेव्हा सोयाबीनले भाव होता तेवढाच आत्ताही आहे. मग काय लावायला पुरते ना, वाढला ना कमी झाला, उलटा कमी झाला यावर्षी तर. अरे बराबर आहे तू, सोयाबीनले भाव नाही पण करतं काय आता. मला एक गोष्ट सांगा तुम्ही, जे 10 वर्ष आधी पेट्रोलचा भाव 60 रुपये होता तो आता 108 रुपये झाला. 150 मोबाईलचं रिचार्ज आता 300 रुपयाला झालं. पण सोयाबीनचा भाव जे 4000 आले होता ते आता 3.5 आणि 3000 आले झाला. मग आता विचार करा शेतकऱ्याला किती किंमत आहे. अरे हो पुरा सगळं बरोबर आहे, सगळ्या गोष्टीचा भाव वाढला, फक्त शेतकऱ्याच्या मालाचाच भाव कधी वाढला नाही. अहो हे भिकार चोर सरकार येतं, जे पण सरकार येऊ सगळे भिकार चोर येतं. म्हणजे इलेक्शन यायच्या पहिले येतात आणि म्हणतात आम्ही सोयाबीनले यावर्षी आमचं जर सरकार आलं तर एवढा भाव देईल, हे वाढवील ते वाढवील. आणि जेव्हा सरकार येते तेव्हा काही नाही, ना सोयाबीनचे भाव वाढले ना काही वाढले, फक्त महागाई वाढली बा. पण मग आता करतं काय, जे आहे ते चाल करणंच आहे आपल्याला, काय करणार आहे आपण? अहो काका शेतकऱ्याच्या भरोशावर पूर्ण देश चालून राहिला, ते सगळ्याचं पोट भरतात शेतकरी लोक आणि शेतकऱ्याचं पोटच रिकामं राहते. आता तरी या भिकारचोर सरकारनं जरा शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे त्याच्यासाठी. कमीत कमी नाही काही तर कमी कमी ते सोयाबीनचे याचे त्याचे भाव तरी वाढायला पाहिजे. आता अशी परिस्थिती आली त्याच्यावर, जेवढा खर्च त्याला सोयाबीनला लागते तेवढा त्याचा शेवटी निघतही नाही. काय करावं त्या बिचाऱ्या शेतकऱ्यानं? आता तुम्हीच एक मस्त युनिटी गिनिटी बनवून याच्यावर काहीतरी करायला पाहिजे आपण सगळ्यांनाच. हो तर सगळे सोबत आले तर काही ना काही होऊ शकते, तर सगळ्याला आपल्याला एकट्टा करायला लागेल, तेव्हाच जे होईल ते होईल. तू जे बोलली ती गोष्ट बरोबर बोलली हो, पाहू आपण त्याच्यावर. हो ठीक आहे, चला मग येतो. हो बघू. हो ठीक आहे.